माझं नाव विजय विनायक भगत उर्फ भाऊ भगत, राहणार मुरुड. शाडूच्या गणपतीचा कारखाना गेली 100 वर्षापासून चालू आहे. माझे आजोबा जनार्दन आबा भगत, त्यांची पिढी, त्यानंतर माझे वडील विनायक जनार्दन भगत, त्यानंतर मी स्वतः विजय विनायक भगत, ह्या तिसऱ्या पिढीतून कारखाना सुरुवात होते. गेली 45 वर्ष मी सतत शाडूच्या मातेची गणपती बनवतो. माझ्या पाठीशी जवळजवळ 15 लोकांची टीम आहे. त्या टीममध्ये अष्टपैलू प्लेयर्स कारागीर आहेत, जेणेकरून ते मला मदत करतात. माझी मिसेस त्याच पद्धतीने मला मदत करते. माझं नाव गौरी विजय भगत, जन्म नांदगावमध्ये, लग्नानंतर मुरुडमध्ये आले. नांदगावमध्ये पिढी जात चार पिढ्यांचा कारखाना आहे, तसाच इथेही 4 पिढ्यांचा कारखाना आहे. माझी 3री पिढी. लहानपणापासून वडिलांच्या हाताखाली दागिन्याचं काम, आखणीचं काम, हे आम्ही 4 बहिणी 1 भाऊ पूर्ण कुटुंब आम्ही शिकलो. त्यातला एक वाटा माझ्या वाट्याला सासऱ्यांच्या घरात आला. माझं नाव युवराज विजय भगत. मी गेल्या 18 वर्षापासून या फील्डमध्ये म्हणजे मूर्तिकलेमध्ये काम करते, शिकतो, नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो. स्पेशली म्हणजे मी काम करताना मातीकाम तर करतोच, ही बाय डिफॉल्ट मला माझ्या आईवडिलांकडून मिळालेली आहे, म्हणजे गॉड गिफ्ट आहे ते मला. आणि मी काम करताना मेन म्हणजे आखणीमध्ये जे डोळ्यांचं काम होतं, म्हणजे डोळे, भुवई, नाम वगैरे जे काही गोष्टी करतात, त्याच्यामध्ये मी स्पेशली लक्ष देतो आणि त्याच्याकडेच फोकस करतो आहे. मातीकाम तर आहेच, पण ते मातीकाम माझ्या घरातूनच आले. पण जी पेंटिंग जी आहे, पेंटिंग स्पेशली मी माझ्या हजबंडकडून शिकलो. माझे आईचे वडील यादव बाळू चोरघे यांच्याकडून मी हे सगळं जे पेंटिंगचं जे महत्त्वाचं जे काम आहे, जे मूर्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे बोलतो आपल्याला देवानी दृष्टी दिले, पण ह्याच देवाला दृष्टी देण्याचं काम जे माझ्या हातून घडतंय, मी म्हणजे त्याला भरपूर प्राऊड फील करतो. कमीत कमी 300 गणपती आज त्यात बंद जातात. 1 फुटापासून 6 फुटापर्यंत हे शाडूचे मातीचे गणपती असतात. वेगवेगळ्या टाईपचे हे गणपती असतात, वेगवेगळ्या पोजेसचे गणपती असतात, वेगवेगळ्या प्रकार आहेत माझ्याकडे. हा कारखान्यामध्ये जो कारखाना वाढला, ते मोठा झाला, गणपतीची ऑर्डर जास्त यायला लागली, ह्या माझ्या कलेकडे बघून जास्तीत जास्त मला बाहेरून ऑर्डर मिळायला लागली. आता मला पुढच्या वर्षी मला जवळ बोरिवलीची ऑर्डर आहे, 150 गणपती शाडूचे त्याची ऑर्डर आहे. त्यानंतर बोरिवलीमधून पण मला फोन आलेला आहे, इकडे माझ्या छोकऱ्याला फोन येतो की आम्हाला शाडूची मूर्ती पुरवा. याचा अर्थ असा आहे की लोकांना, बाहेरच्या लोकांना माझी गणपती आवडायला लागले, त्यांची मला कला आवडायला लागली, त्यामुळे मला ऑर्डर्स मिळत आहेत. माती ही पावडर रूपात येते, जेव्हा येते ते पावडर, त्याला आपल्याला मातीमधला पाण्यामध्ये टाकून त्याला मळावं लागतं. जसं आपण चपातीचं पीठ मळतो, सेम पीठ मळावं लागतं. ते मळून झाल्यानंतर आमचे ते मोल्ड आहेत, म्हणजे साचे म्हणतात त्याला आमच्या भाषेमध्ये. साच्यांमध्ये पद्धतशीर ती माती हे करून लावून त्याला जॉईंट केलं जातं. जॉईंट केल्यानंतर ती मूर्त निघते, पार्ट वेगळे जॉईंट केल्यानंतर ती मूर्त निघते. मूर्त निघाल्या त्याचे हाताचे वेगळे असतात, शीर वेगळं, म्हणजे चेहरा जो आहे चेहऱ्याचा साचा वेगळा असतो, हाताचा वेगळा असतो, जे बॅकग्राऊंड आहेत त्याचं वेगळं असतं. ते जॉईंट करण्यासाठी आपल्याकडे कारागीर आहेत, ते जॉईंट करतात. जॉईंट केल्यानंतर त्याला फिनिशिंग होते, हाताने त्याची फिनिशिंग केली जाते. फिनिशिंग केल्यानंतर पुढचं काम आहे पाणी मारण्याचं. पाणी याच्यासाठी मारलं जातं की तिला शाईन येण्यासाठी, जी छोट्या मोठ्या काही गोष्टीच्या फिनिशिंग करताना राहिलेल्या असतात त्या पाण्यामध्ये निघून जातात. ते झाल्यानंतर दागिन्यांचं काम येतं, म्हणजे जे ज्वेलरीचं काम केलं जातं ती माझी आई करते, वाईफ करते माझी, आणि आणखीन 2-3 आहेत ते करतात. ते जशी मूर्ती असेल त्या पद्धतीने दागिने करायचे असतात, मोठे बारीक, किंवा गळ्यामधला हार, दंडावरचे दागिने, मनगटातले दागिने, मुकुट सजवणं, हे काम जे असतं ते मूर्ती जशा पद्धतीचे असते त्या पद्धतीने तयार करायचं असतं. तसे कामगार आहेत आमच्याकडे, माझ्यापेक्षा पण सरस आहेत. मुकुटाचं काम करणार आहे, कारागीर आहे, कुंभार जातीचा आहे, पण तो मुकुट स्पेशालिस्ट आहे. दागिने हे गणपतीला सजवणं, त्याला हे करणं, त्याला जो हे म्हणतात ना, स
सजवून त्याला देखणेपणा आणणं हे काम दागिन्याचं असतं. हे मातीकामामधलं शेवटचं काम. ते झाल्यानंतर गणपती पूर्णपणे तयार झाला. ते सुकण्यासाठी येतो. सुकल्यानंतर आम्ही शेवटचे 10 दिवस असताना आमची पेंटिंग चालू होते. पेंटिंगमध्ये पहिला व्हाईट वॉश मारला जातो. पप्पाला पूर्ण व्हाईट कलर मारला जातो. त्यानंतर बॉडी कलर येतो. फक्त ते शरीरालाच मारलं जातं, चेहरा वगैरे कपड्यांना नाही. त्याची पुढची स्टेप आहे की कपड्याचे कलर भरले जातात, म्हणजे जो बेस्ट कलर म्हणतात तो कलर भरला जातो. त्याच्या पुढे शेडिंग होते, म्हणजे जो जिवंतपणा जो आणण्याचं काम आहे ते पेनगनवर होतं. त्याच्या पुढची स्टेप आहे आखणी, जो बाप्पा आपल्याकडे बघतो, जे जिवंतपणा द्यायचा आहे बाप्पाला ते म्हणजे आखणी. आणि आखणीनंतर गोल्डनचं काम होतं, सोनेरी कलरचं काम होतं, आणि नंतर बाप्पाचं काम पूर्णपणे रेडी, बाप्पा म्हणजे तयारच होतो. रायगड जिल्ह्याच्या मुरुडमधला रहिवासी आहे. विनोद भगत नाव आहे. आमचा पिढीजात गणपतीचा मूर्तिका शाडूच्या मूर्ती बनवण्याचा एक कारखाना आहे. म्हणजे आज आमचा तो कारखाना चालू आहे. आज महाराष्ट्रामध्ये उत्सव म्हटला, सण म्हटला की गणपती उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तेवढी मोठी व्याप्ती आहे त्याला. महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी, वसई, पालघर, ठाणे, तसेच रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा 3-3 पिढ्यांचे मोठमोठे मूर्तिकार ह्या शाडूच्या मूर्ती बनवण्याचे होऊन गेले, आजही आहेत. आणि ते मूर्तिकार आपल्या परीने काम करताना त्यातून नवीन रोजगार मिळणार, नवीन तरुण पिढीला तयार करतात, नवीन कारागीर तयार होतात. आणि ह्याची व्याप्ती अशीच वाढत गेली. अनेक कारखाने आज महाराष्ट्राभर छोटे टोका होईना खेड्यापाड्यातून आपली जीवन सुधारण्यासाठी किंवा आपलं एक राहणीमान सुधारण्यासाठी किंवा आपलं एक हॉबी म्हणून काम करतात, की जेणेकरून त्यात काही आपल्याला मिळेल असं नाही, परंतु असे छोटे मोठे गावातून काही कारागीर काम करतात. ज्या काळात लोकमान्य टिळकांनी उत्सव म्हणून हा साजरा केला काही वर्षापूर्वी, तेव्हा एक समन्वय साधायचा, समाजामध्ये एकत्रितपणा यावा, एकत्रित भावना तयार व्हावी असा दृष्टिकोन झाला. परंतु तो करता करता त्याची व्याप्ती इतकी वाढली, ते कला इतकी वाढली त्याची, की त्याला आज त्या स्पर्धेमध्ये ते तोड राहिली नाही, की कलाकार वाढली, ते कलाकार वाढत गेले. हे शाडूच्या मातीचे गणपती, गणपतीमध्ये प्रत्येक कलाकार बनतो, कारागीर बनला तो. जसं प्लॅस्टरमध्ये असा कारागीर बनत नाही, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी शाडूचे गणपती बनवावे ही माझी इच्छा आहे. आणि कारागीर शाडूच्या मातीचे तयार व्हावेत, जेणेकरून पुढच्या काळामध्ये ह्याला जास्त महत्त्व राहील, ह्या कलेला जास्त महत्त्व राहील. जी शाडूची माती आहे ती सगळ्यांनी वापरावी, म्हणजे त्याचे बाप्पा सगळ्यांनी घ्यावे ही माझ्या कळकळीची विनंती असेल सर्वांसाठी. कारण शाडूची माती ही अशी आहे की तुम्ही विसर्जन करताना पाण्यामध्ये नुसतं ठेवलं तरीसुद्धा विरघळून जाते, विरघळून होऊन त्याचं जी माती आहे ती माशांचं खाद्य बनू शकते. आणि पी ओ पीचा बाप्पा जो आहे, पी ओ पीचा बाप्पा विरघळत नाही लवकर. समुद्रात विसर्जन केल्यानंतर ते बाप्पा परत पाण्यासोबत बाहेर येतात, आणि थोडी त्याची विटंबना होते की ते बाहेर आल्यानंतर तुटफूट होते आणि ते दिसायला खराब दिसतं. आपण ज्या श्रद्धेने बाप्पांचं पूजन करतो
प्रत्येकासाठी, प्रत्येक एक 10 दिवस असो, 5 असो किंवा 1.5 दिवस असो, तुम्ही पूजन करता आणि बाप्पा विसर्जन झाल्यानंतर आपण मोकळे होतो. पण तेच बाप्पा जेव्हा समुद्र किनाऱ्याला पुन्हा येतात त्यावेळेला ते बघण्याचं म्हणजे बघणं एकदम वेगळं असतं की आपण एवढे त्यांना महत्त्व देतो आणि नंतर आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. तर माझी कळकळीची विनंती सर्वांना असेल की तुम्ही मातीचे गणपती इको फ्रेंडली बाप्पा ने आपल्या घरी बसवा आणि त्यांचंच पूजन आणि विसर्जन करा, हीच माझी विनंती असेल. आज मुरुडचे कलाकार जेवढी ही शाडूची माती आहे त्या मातीमध्ये आपली भावना उठतात, भाव उठतात आणि त्या मूर्तीला जिवंतपण आणतात आणि खरोखरच त्या पूजकाला जो लाभार्थी आहे त्याला पूजा करताना एक आनंद मिळतो की खरोखर आपण सात मूर्तीला जे हे करतो ते प्रयासनी आपण पूजा करतो आहोत असे जे भाव दिले जातात ते मूर्तसारख्या ठिकाणीच त्या कलाकारांकडे दिले कलाकारांमध्ये दिले जातात आणि त्यात आम्हाला कुठे तेवढे दिले जात नाही. आणि शाळेच्या मूर्ती आणि भावनांची सांगड करताना फार जपून आणि फार सोज्वळपणे ते काम करत इतके प्रामाणिकपणे ते काम करत असतात. हे नुसते मूर्तिकार तीन पिढ्यांचे मूर्तिकारच नव्हे तर त्यांच्या त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्याबरोबरचे काम करणारे जे बारीक सारे सहकारी आहेत ते पण तेवढाच भाव होत असतात. त्यावेळेच ही सगळी सांगड जमली जाते आणि त्याचं निष्पन्न एक चांगल्या प्रकारची मूर्ती त्या रोड्यामध्ये होतं. आणि आज मुरुडमधलं मूर्तिकार हे जवळजवळ तुम्हाला सांगतो कला ह्या दृष्टिकोनातून आमच्या बऱ्याच पिढ्यांची इतर घराण्यांची तर मूर्तिकार होऊन गेले. ते बरेच मूर्तिकारांचे उजवे असावेत किंवा चांगल्या पद्धतीने काम देत असावेत असं एक प्रामाणिक मत तयार होतं आणि हे इतर लोकांचं पण तसं प्रमाणिक. गेली 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याचा मला अभिमान वाटतो. मी माझा स्वतःचा कारखाना 45 वर्ष कंटिन्यू करतो आहे. अजून कैक वर्ष मला त्या कारखान्यामध्ये काम करायचं आहे. माझे गणपती हे वाशी, ठाणा, बेलापूर इथे सुद्धा गेलेले आहेत. इतर मुरुड तालुक्यामध्ये आहेत. त्यानंतर प्रसिद्धी जी आहे ते मला प्रॉमिस मला बक्षीस मिळाले नगरपालिकेतून. गेली 2 वर्ष सतत मला प्रथम क्रमांकाचं बक्षीस देत आहे मिळत आहे. कलेमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा कला कुसर करण्याचा प्रयत्न अजूनही मी करतो आहे. माझे कार्यही करतात. माझ्या छोकऱ्यालाही माझ्या ताब्यात देण्याचा माझी इच्छा आहे. तो पण याच्यात प्रयत्न करणार आहे. तर त्यांनी ही कला अवगत करावी, ताब्यात घ्यावी अशी माझी इच्छा आहे. माझी 4थी पिढी, माझ्या मुलाची 5वी पिढी. आणि म्हणतात की आजोबांची कला नातवामध्ये येते, तशी माझ्या वडिलांची कला जी माझ्यामध्ये नाही तेवढी माझ्या मुलामध्ये दिसते. अजून तो लहान आहे पण त्याच्यामधली त्याचे हावभाव, त्याचे जे खेळण्याचं किंवा मातीसोबत खेळण्याचा जो गंध दिसतो आहे किंवा त्याचं ऑब्झर्वेशन जेवढं आहे ना ते त्याच्या वयानुसार भरपूर आहे. आणि मला असं वाटतं की तो चांगला आर्टिस्ट होईल आणि माझं आणि माझ्या वडिलांचं नाव, आमच्या फॅमिलीचं नाव भरपूर पुढे येईल अशी आशा आहे. आणि मला ते बघायचं आहे तो पुढे जाईल ते अभिमान वाटतो. कारण माझ्या ज्या काही यजमान आहे जो कारखाना वाढवला, जो लहानपणापासून जो कारखाना करत आले, आत्ता जसे जसे दिवस वाढत चालले तसे तसे त्यांच्या कलेमध्ये भर पडत चाललेली आहे. आणि ती कला माझ्या मुलाच्यात पण आहे, त्यांनी पण कायम करावी, त्याच्या जोडीला त्याच्या मी माझ्या सुनेनी करावी अशी माझी पूर्ण इच्छा आहे आणि ते पूर्ण तो करेल. ह्या कलेवर मी खुश आहे. मला आता जास्तीत जास्त कलाकार निर्माण करण्याची आवड आहे. तर कलाकारांनी किंवा ज्याला आवड असेल त्यांनी कमीत कमी माझ्याकडे संपर्क साधावा अशी माझी इच्छा आहे. जेणेकरून मी त्यांना मार्गदर्शन करेल कसं बनवायचं, शाळेची माती कशी बनवायची, कशी तयार करायची, ते फिंगर्स कसे असतात, भात कसे तयार करायचे, पोस कशी घ्यायची वगैरे ते सगळे मी त्यांना शिकेल. हीच माझी एक इच्छा आहे. बरोबर त्यात नवीन स्पर्धात्मक दृष्टिकोनातून ती कला वाढत राहते, खरीच होते. आणि तीच कला इतर कारागीर आपण ते स्वतः वाढवत असतात आणि त्याच्याबद्दल आम्ही फार आनंदी आहोत. आम्हाला त्याच्याबद्दल तर फार हे होते कारण आम्ही क्लायंटला गिरायकाला चांगल्या पद्धतीचा एकंदरीत हे देतो आहोत की मार्ग देतो आहोत की जेणेकरून तेही खुश होतो. मी म्हणजे त्याला भरपूर प्राऊड फील करतो की हे काम मला मिळालं आणि ह्या फॅमिलीमध्ये मी जन्माला आलो आहे.
अशी फॅमिली मिळणं म्हणजे नशिबांचंच नशिबवान आहे असं मी स्वतःला समजतो. कारण वडिलांकडून एवढ्या वर्ष जे काही मिळत आले ते तर मी घेतोयच,